जमीन विकत घेतल्याच्या प्रकरणी संजय पुनामिया यांची आता नाशिक कोर्टात धाव घेण्यात आली आहे। संजय पुनामिया हे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय। अटकपूर्व जामिनासाठी संजय पुनामिया यांचा अर्ज, या अर्जावर 21 तारखेला सुनावणी होणार। शेतकरी असल्याचं भासवून सिन्नर तालुक्यात त्यांनी जमिनी घेतल्या। संजय पुनामिया यांनी नाशिक कोर्टात धाव घेतली आहे। बनावट कागदपत्राद्वारे जमीन विकत घेतल्याप्रकरणी त्यांनी आता नाशिक कोर्टात धाव घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेलेच आहेत। किरण, काय अधिक माहिती द्याल? नीलम, खरं तर अगदी काही दिवसांपूर्वी पुनामिया यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। खरं तर बनावट उतारा आणि दस्तावेज देऊन या भागामध्ये काही ठिकाणी जमिनी खरेदी केल्याचं एक माहिती पुढे आलेली होती आणि हा संपूर्ण खरेदी जो आहे तो बनावट दस्तावेजाद्वारे केल्याचं सुद्धा ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर आता पुनामिया यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनीसाठी त्यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि 21 तारखेला या संपूर्ण जामिनावरती हिअरिंग होणार आहे। पण त्याआधीच ते मुंबईमध्ये एका केसमध्ये अटकेत आहेत आणि नाशिक पोलिसांनी सुद्धा त्यांचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज केलेला होता आणि त्या अर्जानंतर आता पुनामिया जे आहेत ते नाशिकच्या कोर्टामध्ये धाव घेतलेले आहेत अटकपूर्व जामिनीसाठी। आता नेमकं निकाल काय येतो ते आपलं बघणं महत्वाचं असणार आहे। पण पुनामिया हे मुंबईचे तत्कालीन आयुक्त जे आहेत परमवीर सिंग यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याची सुद्धा माहिती आहे, त्यामुळे या सगळ्या जमीन खरेदीमध्ये परमवीर सिंगचं सुद्धा काही इन्वॉल्ड आहे का, त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस आता एकूणच तपास करत आहेत। त्यामुळे 21 ऑक्टोबरला अटकपूर्व जामीनवरती काय निकाल येतो ते बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बनावट कागदपत्राद्वारे जमीन विकत घेतल्याच्या प्रकरणी संजय पुनामिया यांनी आता नाशिक कोर्टात धाव घेतली आहे। शेतकरी असल्याचं भासवून सिन्नर तालुक्यात त्यांनी जमिनी घेतल्या आहेत।